लागेल। तर कंटिन्युअसली कम्प्युटरवर सिटिंग असल्यामुळे मला खूप म्हणजे असं आता बोर झाल्यासारखं चालतं, परंतु त्यातून एक मुलाचा असा प्रश्न आला, बोर म्हणजे एवढं पण नाही, बोर कसं काढायचं ते आम्हाला माहिती, एकदा अभ्यासाची सवय लागली तुम्हाला की एकदा तुम्ही अभ्यासाला बसलं की ते जमून जातं। तर एक विद्यार्थ्याने विचारलं असंच व्हॉट्सअपवरती की सर फक्त 7 दिवस राहिलेत आणि होईल का? तर मला करायचं म्हटल्यावर काही पण करू शकतो। ओके, जरा मी थोडंसं प्रोफेशनल बोलतो, खूप प्रोफेशनल बोलतो व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस माझी बॅच चालू असते त्यावेळेस नुसतं हसत असतात मुलं, हसत हसत शिकत असतात। ओके, तर आता जी प्रॉबॅबिलिटी आपण घेणार आहोत ते पूर्णपणे प्रॉबॅबिलिटी हे तुमचं एक्झामला विचारले जाण्याचे चान्सेस आहे, कारण बायोस्टॅटचं पार्ट घेतोय मी, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये पेशंट्स वगैरे हे संपूर्ण पार्ट त्याच्यातलेच आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, समजून घेताल मी कोणत्या पद्धतीने करतोय डेटा, हा व्हिडिओ थोडासा खराब झाला किंवा तुम्हाला व्यवस्थित नोट्स व्यवस्थित दिसतील, माझ्याकडून काही साऊंड क्वालिटी वगैरे जर स्लो आली, कारण रात्रीचे 12 वाजता आहेत आणि सगळे झोपलेले आहेत, तरी पण मी ऑफिसमध्येच आहेत, आजूबाजूला पण माणसं आहेत, रेप्युटेड एरिया आहे, तर 2 मिनिटं 22 सेकंदाचा वेळ तुमचा खालेला आहे किंवा 20 सेकंदाचा वेळ खालेला आहे। डायरेक्टली जाऊयात प्रोबॅबिलिटीकडे। प्रोबॅबिलिटीकडे आल्यानंतर पाहे तर प्रोबॅबिलिटीचं दुसरं मिनिंग काय दिलेलं आहे, चान्स। चान्स ओके, संधी आपण त्याला म्हणू शकतो। प्रोबॅबिलिटी मे बी डिफाईन्ड ॲज द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑर प्रोबॅबल चान्सेस ऑफ ऑकरन्सेस विथ विच अन इव्हेंट इज एक्सपेक्टेड टू ऑकर ऑन अन ॲव्हरेज सच ॲज ऑफ ऑग्यू बर्थ टू अ बॉय इन फर्स्ट प्रेग्नन्सी, चान्सेस ऑफ वन ड्रग बिंग बेटर दॅन अदर, लाईकलीहूड ऑफ अ पर्टिक्युलर ब्लड प्रेशर ऑन अ हायर साईड ऑफ द रेंज बिईंग नॉर्मल अँड सो ऑन। म्हणजे हे संपूर्ण आपल्याला पेशंटचाच डेटा याच्यामध्ये पाहायचा आहे, कारण आपण इतक्या दिवस कॉइन टॉस केला, त्याच्यानंतर फासे फेकले, म्हणजे डाय आपण थ्रो करत होतो, त्याच्यामध्ये काय काय फ्रिक्वेन्सीज येतील याची स्टडी केलेली आहे। परंतु आपण आरोग्य सेवकाच्या परीक्षा देत असल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्या प्रकारचाच सिलेबस मला तुमच्याकडून करून घेणं गरजेचं आहे, म्हणून या टॉपिकवरती मी जास्त जोर दिलेला आहे। आपला टॉपिक जो आहे प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटीमध्ये हा इंट्रोडक्शनरी पार्ट दिलेला आहे, आपण डायरेक्टली मेन पार्टकडे जंप करत जाऊया, जिथे मला मेन वाटेल तिथे मी तुमचा तो पार्ट कव्हर करून घेईन। बाकीचा पार्ट तुम्हाला मी PDF ग्रुपवर पाठवतच असतो, तर त्यात PDF मधून तुम्ही रीड करून घ्या। An element is uncertainty is associated with every conclusion because of information on all happening is not available. It is inevitable beyond forecast. काही घटना अशा असतात आपण ज्या विचार केल्या नाही त्याच्या पलीकडच्या पण घडू शकतात। ओके, तर याच्यामधले एक्झाम्पल दिलेले आहे, प्रोबॅबिलिटी इज युजली एक्सप्रेस्ड बाय द सिम्बॉल ऑफ P. प्रोबॅबिलिटी कशाने दाखवतो आपण, बाय द सिम्बॉल ऑफ P याने आपण प्रेझेंट करत असतो। ओके, या P ने आपण प्रेझेंट करत असतो प्रोबॅबिलिटी। इट रेंज फ्रॉम 0 to 1, प्रोबॅबिलिटीची रेंज किती 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 असते, 0 to 1 असते प्रोबॅबिलिटीची रेंज। व्हेन P इज इक्वल टू 0, ज्यावेळेस P हा 0 असतो, इट मीन्स देर इज नो चान्स ऑफ एन इव्हेंट हॅपनिंग ऑर इट्स ऑकरन्सेस इज इम्पॉसिबल। काय म्हणलंय, नो चान्स ऑफ अन इव्हेंट हॅपनिंग ऑर इट्स ऑकरन्सेस, म्हणजे ती घटना घडण्याचा कोणत्याही प्रकारचा चान्स त्याच्यामध्ये नसतो। आवाज थोडासा स्लो येत असेल तर हेडफोन लावून ऐका, मी याच्यापेक्षा जास्त मोठ्या आवाजात बोलू शकत नाही आत्ता। ओके, चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल आफ्टर रेबीज आर 0 or nil, रेबीज झाल्यानंतर जगण्याचे चान्सेस किती आहेत, तर ते 0 or nil। इफ P इज इक्वल टू 1, म्हणजे P इज इक्वल टू 0 एक्झाम्पल पाहिलं आपण। ओके, इफ P इज इक्वल टू 1 देन इट मीन्स द चान्सेस ऑफ एन इव्हेंट हॅपनिंग आर 100%। इव्हेंट हॅपनिंगचे चान्सेस किती आहेत, 100% आहे, दॅट इज इट इज इनइव्हिटेबल ऑर केस ऑफ सर्टनिटी सच ऑफ डेथ फॉर एनी लिव्हिंग बिईंग प्रोबॅबली ऑफ सर्व्हायवल आफ्टर सँड फ्लाय फेवर इज 100%। सँडफ्लाय फ्लेवरच्या नंतर प्रोबॅबिलिटी जी आहे फ्लेवरची म्हणजे सर्व्हायवलची, ती 100% आहे। ओके, इफ प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट हॅपनिंग इन अ सॅम्पल इज P अँड दॅट, काय म्हटलंय ते महत्वाचं आहे, इफ प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट हॅपनिंग इन अ सॅम्पल इज P, प्रोबॅबिलिटी जर हॅपन होत असेल आणि त्याला आपण P ने डिनोट करतो, म्हणजे जर ती प्रोबॅबिलिटी होणार आहे तर त्याला आपल्याला P ने डिनोट करावं लागेल, आणि जर ती प्रोबॅबिलिटी होणार नाही म्हणजे 0 आपण जसं पाहिलं त्याच्यामध्ये काहीच येणार नाही, इफ नॉट हॅपनिंग देन सिम्बॉल Q। ओके, नॉट हॅपनिंग इज डिनोटेड बाय सिम्बॉल Q, लक्षात ठेवा। Q इज इक्वल टू 1 मायनस P ऑर
पी प्लस क्यू इज इक्वल टू वन, कारण पी इज इक्वल टू वन असेल तर त्या ठिकाणी क्यू किती आहे, झिरो. मग झिरो करण्यासाठी वन मायनस पी म्हणजे वन, वन मायनस वन झिरो. ओके, पी प्लस क्यू म्हणजे पी प्लस क्यू, पी किती आहे वन, क्यू किती आहे झिरो, इज इक्वल टू वन. वन प्लस झिरो वन. ओके, वन कॅन इस्टिमेट द प्रोबॅबिलिटी बाय लॉजिकल अलोन. एक्झाम्पल, द प्रोबॅबिलिटी ऑफ पी ऑफ ड्रॉइंग एनी वन ऑफ द फोर एसेस इन वन अटेम्प्ट फ्रॉम द पॅक्स ऑफ 452. 52 पत्त्याच्या कॅट मधून जर एस काढायचा असेल आपल्याला, एस आता तुम्हाला माहितीच आहे तुम्ही एक्का म्हणतात त्याला. ओके, तर तो एक्का काढायचा असेल आपल्याला तर त्याच्या प्रोबॅबिलिटी किती येतील. आता पत्त्या किती आहेत, टोटल नंबर्स किती आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये टोटल नंबर आहेत 52. ओके, कार्ड इज 4/52 is equal to 1/13 and of not driving is q is equal to 1 minus 1/13, that is 12/13. म्हणजे कार्ड निघण्याचे चान्सेस किती आहेत, 1/13, आणि न निघण्याचे चान्सेस किती आहेत, 12/13. ओके, सो चान्सेस ऑफ गेटिंग हेड ऑर टेल इन वन टॉस ऑर अ गेटिंग मेल ऑर फिमेल चाइल्ड इन वन प्रेग्नेसी आर 50-50. म्हणजे दोन्ही 50-50 आहेत. ओके, टेल किंवा हेड 50-50 चान्सेस, मुलगा किंवा मुलगी 50-50 चान्सेस. यावर झालं तिरसट डोक्याचं असतं. आता मी माझ्या लेवलवर यायला बघतोय, कधी कधी माझ्या मध्येच तोंडातून काहीतरी वेगळंच येतं, परंतु या कदाला तिरसट असतं. सर मेल पण नाही झालं आणि फिमेल पण काहीच झालं तर तुझं डोकं तिकडंच आपट, भिंतीवर आपट. ओके, तर इकडं तुझं तू डोकं तिथं लावू नको. हाफ अँड हाफ, दॅट इज पी इज इक्वल टू 1/2 अँड क्यू इज इक्वल टू 1/2. ओके, where p denotes the probability of getting a male child and q of not getting a male child. Okay, म्हणजे आता तुम्ही म्हटले ना p q म्हणजे नाही होणार, नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट. आता p म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी, काहीतरी घटना घडण्याची, म्हणजे असं होऊ शकतं, याला आपण काय म्हणू शकतो, q ची घटना म्हणू शकतो. आणि असं नाही होऊ शकत म्हणजे मेल चाइल्ड जन्माला नाही येऊ शकत, हे q झालं. ओके, 50% नाही जन्माला येऊ शकत, 50% जन्माला येऊ शकतं. The probability of getting a male child is q of not getting a male child or getting a female child. Arithmetically, we calculate the probability or chances of occurrences of positive event by formula. आता कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो त्याचा फॉर्म्युला काय, याच्या नोट्स काढून घ्या बरं चलतीवर. P is equal to number of events occurring divided by total number of trials. किती ट्रायल्स होऊ शकतात आणि त्याच्यापैकी ती घटना किती वेळेस येऊ शकते, त्याला दोघांना जर डिवाइड केलं तर आपल्याला त्याची प्रॉबॅबिलिटी मिळू शकते. आता किती ट्रायल होऊ शकतात, डिलिव्हरीमध्ये दोन ट्रायल होऊ शकतात, जसं की एकतर मुलगा किंवा मुलगी समजा. ओके, तिसरा विचार आणू नका. नाहीतर सपोज हेड टेल एकच फेकला आपल्याला, किती प्रोबॅबिलिटीज येणार, संभाव्यता किती आहेत त्याच्यात, तर दोन संभाव्यता आहेत, एक हेड किंवा दुसरा टेल. आता एखादं तर त्याच्यात जय विरू सारखं ती कॉईन उभाच राहिलं, तिरसट डोक्याचे असतील लोक काय काय तुमच्यासारखे. ओके, चला पुढे. नंबर ऑफ इव्हेंट्स वापरून ती घ्यायचं नाही. ओके, म्हणजे जे बायवर ऍड करतात, ज्या ज्याच्यामध्ये आपण तटस्थ असतो तिथे तटस्थ आपल्याला पॉईंट घ्यायचे नाही. ते पुढे येईल पॉईंट तुम्हाला. पी इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट्स ऑकरिंग डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ट्रायल्स. इफ सर्जन ट्रान्सप्लांट्स किडनी इन 200 केसेस अँड सक्सेस इन 80 केसेस, देन प्रोबॅबिलिटी ऑफ सर्व्हायवल आफ्टर ऑपरेशन इज कॅल्क्युलेटेड. जर एखादा सर्जन 200 केस करत असेल त्याच्यातले 80 केसेस प्रोबॅबिलिटी जगत असतील तर त्या सर्व्हायवल आफ्टर ऑपरेशन इज कॅल्क्युलेटेड एज पी इज इक्वल टू नंबर ऑफ सर्व्हायवल्स आफ्टर द ऑपरेशन 80 and total number of patients operated 200. म्हणजे 80/200 शून्य शून्य कट केला. ओके, तर 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20 आणि ह्या दोघांचं डिवायडेशन केलं. आता ह्याने 5 ने डिवाइड जायचं नाही म्हणून 2 ला शून्य दिला आपण त्याच्या समोर. ओके, आणि पॉइंट दिला, शून्य देऊन पॉइंट दिला 5 × 20, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती आणि याची 0.4, कशाची, सर्व्हायवलची. ओके, ऑपरेशनच्या नंतर तो सर्व्हाइव्ह करण्याची. Q or probability of not surviving or dying. Not surviving or dying. Okay. मरणार नाही किंवा, आता आपल्याला माहिती किती असते, P plus Q is equal to 1. मग P plus Q is equal to 1. तर P आला 0.4 plus Q is equal to 1. 1 minus 0.4, 6. So Q is equal to 0.6. Sorry, फक्त 6 नाही, 0.6 घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, तर पहा. Q or probability of not surviving or dying.
नंबर ऑफ पेशंट्स डाइड डिवाइडेड बाय नंबर ऑफ पेशंट्स ऑपरेटेड. 120 डाइड होतात डिवाइडेड बाय 200 इज इक्वल टू 3/5 इज इक्वल टू 0.6. कॅल्क्युलेशन तसंच, जर कोणाला कॅल्क्युलेशन समजत नसेल त्यांना बुद्धिमत्ता चाचणीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंच असतं, त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 6 इन 1 थ्रो ऑफ अ डायस इज 1/6 अँड ऑफ गेटिंग अदर दॅन 6 दॅट इज 1, 2, 3, 4, 5 ओके will be 1-1/6 is equal to 5/6. Okay. तर हेच पार्ट होता, याचे एक्झाम्पल दिलेले त्याच्यामध्येच. तसंच पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 हा पार्ट लक्षात ठेवा. पी प्लस क्यू इज इक्वल टू 1, 1 हे प्रेझेंट करतं, पी म्हणजे पॉझिटिव्हली हॅपनिंग अँड क्यू नॉन हॅपनिंग. ओके, म्हणजे मेन चाइल्ड घेतलं, पी हॅपनिंग, क्यू मेल चाइल्ड नॉन हॅपनिंग म्हणजे बॉर्निंगचे हॅपनिंग त्याचे नाही त्याच्यामध्ये, असं आपल्याला त्याच्यामध्ये समजायचंय. पुढे लॉज ऑफ प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटीचे काही लॉज आहेत त्याच्यामध्ये, काही सिद्धांत आहेत त्याच्यामधले, ते पाहिजेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ क्लिअर कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी ॲज इट प्रोव्हाइड्स द बेसिस फॉर ऑल द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. इट इज एस्टिमेटेड युजली ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग 5 लॉज ऑफ प्रोबॅबिलिटी, नॉर्मल कर्व अँड टेबल्स. पण एकदम सोप्या पद्धतीच्या नोट्स मी तुमच्यासाठी शोधून आणतोय मित्र हो. तर व्हिडिओला सबस्क्राईब, म्हणजे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. मलाही येते झोप, परंतु तुमच्यासाठी मला बनवायचे व्हिडिओ. मी जर तुम्हाला गॅरंटी देत असेल की 7 दिवसामध्ये आपण हे करू शकतो, तर तुम्हाला का गॅरंटी बसत नाही की 7 दिवसामध्ये आपण हे करू शकतो? तुम्ही विचार जर केला, तुमच्याकडे एवढी प्रबळ शक्ती असते, म्हणजे प्रबळ शक्ती हे असलं सोडाव, हे लय मोठी भाषा झाली. तुम्ही जी इच्छा मनात आणताल ना ती पूर्ण करू शकता, फक्त तुमच्या मनात आलं पाहिजे. तुमची मम्मी म्हणते ना, आमचं पोरग लय हुशार आहे हो, फक्त ते अभ्यास करत नाही. आणि हे खरंच आहे, अभ्यास केल्यानंतर हुशार बनतो. कुणी पण बिना अभ्यास करता हुशार बनत नाही, हा फक्त फरक एवढाच असतो, कुणाला एकदा समजतं, कुणाला दोनदा सांगितलं समजतं. आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अभ्यास करायचा, पण आता तेवढा वेळ पण नाही ना, बरोबर आहे तुमचं पण. एखादं गाई म्हणा असेल तर ते जायचं फेलवून. ओके, रागी देऊ नका बरं पर्सनली. It is estimated usually on the basis of following 5 laws of probability, normal curve and tables. Okay. तर सगळ्यात पहिला लॉ आहे ॲडिशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, म्हणजे ॲडिशन करणं. मल्टिप्लिकेशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी पहिला लॉ पाहिला आपण, ॲडिशन लॉ, दुसरा मल्टिप्लिकेशन लॉ, तिसरा बायनॉमियल लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, चौथा प्रोबॅबिलिटी फ्रॉम शेप ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑर नॉर्मल कर्व, आणि पाचवं प्रोबॅबिलिटी ऑफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज फ्रॉम टेबल्स. ओके, तर सगळ्यात पहिला लॉ पाहूयात, ॲडिशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी. इफ वन इव्हेंट एक्सक्लुडेड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्सेस ऑफ द अदर स्पेसिफाईड इव्हेंट ऑर इव्हेंट्स, द इव्हेंट्स आर कॉल्ड म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. ओके, काय म्हणले पहा, याच्यात लक्ष द्या. इफ वन इव्हेंट एक्सक्लूड्स द प्रोबॅबिलिटी, एखादा इव्हेंट तो प्रोबॅबिलिटी मधून एक्सक्लूड करण्यात आला, ऑकरन्सेस ऑफ द अदर स्पेसिफाईड इव्हेंट ऑर इव्हेंट्स, द इव्हेंट्स आर कॉल्ड म्युच्युअली एक्सक्लूड. ओके, एक्सक्लुझिव्ह. गेटिंग हेड एक्सक्लुडेड द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग टेल ऑन टोसिंग अ कॉइन. बर्थ ऑफ मेल एक्सक्लूड्स बर्थ ऑफ अ फिमेल. थ्रो ऑफ 2 एक्सक्लूड्स अदर 5 इव्हेंट्स दॅट इज 1, 3, 5, 4, 5, 6. म्हणजे 2 एक्सक्लूड करण्यात आला, तर त्याला काय म्हणतो आपण, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. एखादा म्हटलं की नाही नाही हे आलं तर त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. सपोज आपण 6 जण आहेत भिशीमध्ये, त्या 6 पैकी 1 जण काय म्हणलं, मला भिशी उचलायचीच नाही, मला त्याच्यातून काय करा, एक्सक्लूड करा, म्हणजे मला त्याच्यात नाव घ्यायचं नाही, मी सगळ्यात शेवटला भिशी उचलणार आहे. मग 5 जणांच्या चिठ्ठ्या टाकल्या, त्या 6व्याची नाव येण्याची प्रोबॅबिलिटी आहे का त्याच्यामध्ये? नाही. भिशी ही पण एक प्रकारची प्रोबॅबिलिटीच असते. आता काही जणांना भीषीचा अर्थ समजवत बसावं लागेल, मग ती प्रोबॅबिलिटी राहायचं बाजूला या परत इकडं. ओके, थ्रो इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. An event will occur in one of the several ways. The birth will be of a male or female baby. Blood groups will be AB, O or AB. WBC will be polymorph. लॅम्पोसाइट्स, आता हे जरा डॉक्टरेटचे असल्यामुळे क्वेश्चन्स तिकडचे तसे शब्द येत आहेत, आपल्याला एवढे हार्ड क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येणार नाहीत, तसे शब्द येणार नाहीत. आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एक कारण, साताऱ्याची का सांगलीची एक मुलगी होती, आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रातून येतात, अमरावती, नांदेड, त्याच्यानंतर सेवाग्राम, मुंबई, पुणे, सगळेकडचे विद्यार्थी व्हिडिओजला पाहतायत, कमेंट करतायत, त्याने आम्हाला आनंद होतो आणि छान वाटतं ते अशा प्रकारचे कमेंट केल्यानंतर. ओके, तर म्युच्युअल एक्सक्लुझिव्हचा पार्ट आपण पाहिलेला आहे आतापर्यंत. इव्हेंट्स फॉलो द ॲडिशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी. इफ नंबर ऑफ म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आर एन, जर नंबर ऑफ म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स एन असतील
and P1 in the individual probability, then total probability P is calculated as mutually exclusive. जर event त्याच्यामध्ये असतील तर P कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो, P इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस अप टू पी एन, म्हणजे एन जे आहेत म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह एन इव्हेंट्स आर एन अँड पी वन, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स घेतले आपण सगळेच. ओके, जसं की आपण डायस थ्रो केला, म्हणजे तो काय म्हणतो त्याला आपण डायसला, ते त्याच्यामध्ये साफ शेडीमध्ये खेळत नाहीत का डायस थ्रो, त्या प्रकारचा तो जर थ्रो केला आपण, एक नाही येण्याची प्रोबॅबिलिटी, दोन नाही येण्याची प्रोबॅबिलिटी, तीन नाही येण्याची प्रोबॅबिलिटी, चार नाही येण्याची प्रोबॅबिलिटी, पाच नाही येण्याची प्रोबॅबिलिटी, सहा नाही येण्याची प्रोबॅबिलिटी. आता हे न येण्याचे सगळेच न येण्याचे एकत्र केलं तर येण्याची प्रोबॅबिलिटी मिळेल आपल्याला. ओके, म्हणजे पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस पी थ्री प्लस पी फोर प्लस असं. आता डायस मध्ये सहाच होते, पी सिक्स पर्यंत ऍड करावं लागेल. काही मध्ये प्रोबॅबिलिटी अनलिमिटेड असतात, तर त्याच्या म्हणजे अनलिमिटेड म्हणजे त्याला एक लिमिट असतं. अनलिमिटेडला इथं आपल्याकडे धारा नाही, शेवटला एनला काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे. जिथं एनला व्हॅल्यू नाही ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, त्याला ई मार्कने आपण प्रेझेंट करत असतो. द वर्ड ऑर इज देअर व्हेन ऍडिशन लॉ इज अप्लाईड. ओके, आता थोडक्यात काय सांगितलंय, जिथं मी प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नामध्ये ऑर हा शब्द दिसेल, काय सांगितलंय, जिथं पण प्रश्न दिला जाईल आणि त्या प्रश्नामध्ये ऑर हा शब्द दिसेल, ऑर काय सांगतो, ऍडिशन करा. ऑर शब्दाचा अर्थ काय होतो, ऍडिशन करा. आणि अँड शब्दाचा अर्थ काय होईल, मग मल्टिप्लिकेशन करा. ते पुढे पाहणारच आहोत आपण. अप्लाइड एक्झाम्पल, गेटिंग आर एच पॉझिटिव्ह ओके निगेटिव्ह ऑर आर एच पॉझिटिव्ह चाइल्ड्स, या प्रकारचे त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. तिथं हॅव नो इफेक्ट्स ऑन डिसीज, रिझल्ट ऑफ डायस थ्रोन वन्स विल बी वन ऑर टू ऑर थ्री ऑर फोर ऑर फाईव्ह ऑर सिक्स अँड सो ऑन, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ओनली टू विल बी वन सिक्स अँड दॅट ऑफ गेटिंग सिक्स इज वन सिक्स. ओके, फक्त दोन मिळण्याची प्रोबॅबिलिटी एक छेद सहा आहे अँड दॅट ऑफ गेटिंग सिक्स इज वन सिक्स. द टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टू ऑर सिक्स इज वन थ्रो. ओके, विल बी वन सिक्स प्लस वन सिक्स इज इक्वल टू टू सिक्स इज इक्वल टू वन थर्ड, ही प्रोबॅबिलिटी. म्हणजे दोन किंवा सहा मिळण्याची प्रोबॅबिलिटी काढा, दोन किंवा सहा, दोन आणि सहा म्हटलं नाही. ओके, मग एकतर दोन मिळेल नाहीतर सहा मिळेल. मग दोन मिळायची प्रोबॅबिलिटी किती आलती आपली, एक छेद सहा, आणि सहा मिळायची प्रोबॅबिलिटी किती आलती, एक छेद सहा. ओके, मग दोन छेद ओके दोन आणि सहा मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती, दोन मिळण्याची प्रोबॅबिलिटी एक छेद सहा, आणि सहा मिळण्याची प्रोबॅबिलिटी एक छेद सहा. दोघांची टोटल केली तर आपल्याला काय मिळणार, त्याच्यामध्ये दोन्ही पैकी एक मिळण्याची प्रोबॅबिलिटी, गेटिंग टू इन वन थ्रो, दोन्ही एका थ्रो मध्ये मिळण्याचे चान्सेस किती, तर तीन थ्रो पैकी एक थ्रो आपल्याला दोन्ही एक संख्या दाखवू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग मेल चाइल्ड, याच प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही ते रीड करून घेऊ शकतात. पुढे जाऊयात मल्टिप्लिकेशन लॉ. मल्टिप्लिकेशन लॉ कसा ओळखायचा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, तर मी आधीच एक वर्ड सांगितलं होता, अँड शब्द काय दाखवतो, मल्टिप्लिकेशन लॉ. याच्यावरती एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. मी तुमची तयारी करून घ्यायला वेळ नाही, मला युट्यूब चॅनलला चांगला तुम्ही रिस्पॉन्स देताय म्हणून तर मी तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकतोय, नाहीतर भैताडल्या का उगतच काही बी. आणि बरेच पोरांना कळत नाही की युट्यूब ग्रुपला जॉईन कसं व्हायचं, अरे भैताडा हो, तुम्हाला आल्या आल्या मी सांगतोय ना, त्याच्यामध्ये वरी भागात येतं जरा कमेंट दिसतेत तुम्हाला, एकदम प्रोफेशनली कोट बीट घालून पहिले दोन तीन व्हिडिओ होते म्हणून बसलो, तर तुम्ही तिसरंच काही बी अर्थ कळायला लागले, जरा त्याच्यावर बघत चला वाचत चला तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. ओके, असं नाही करायचं एडियावर, हा मी तसलं शब्द अजिबात वापरत नाही, मी एकदम सज्जन असा माणूस आहे. ओके, दिस लॉ इज अप्लाइड टू टू ऑर मोर इव्हेंट्स ऑकरिंग टुगेदर. ओके, हे काय सांगितलं, दोन किंवा दोन पेक्षा जास्त इव्हेंट्स ऑकरिंग टुगेदर, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त इव्हेंट्स एकत्रितपणे घडणे, यालाच आपण काय म्हणतो, तर मल्टिप्लिकेशन लॉ म्हणतो. मग हा मल्टिप्लिकेशन लॉ आता काय म्हणलं, बट दे मस्ट नॉट बी असोसिएटेड, परंतु ते असोसिएट झालेले नसतात, एकत्र येत नसतात. ओके, दॅट इज मस्ट बी इंडिपेंडंट ऑफ इच अदर. मल्टिप्लिकेशन रूल मध्ये हे लक्षात ठेवा, ते इंडिपेंडंट असतात, एकत्र डिपेंडंट नसतात. ओके, द वर्ड अँड इज यूज्ड इन बिटवीन द इव्हेंट सच एज टू अँड फाईव्ह, ह्या इव्हेंटच्या मध्ये वापरला जातो अँड. मग याच्यावरून ओळखायचं, हे मल्टिप्लिकेशनचा लॉ वापरायचा का असोसिएशन म्हणजे ऍडिशनचा लॉ वापरायचा. ऍडिशनचा लॉ कधी वापरायचा, ऑर शब्द असेल तर. मल्टिप्लिकेशनचा लॉ कधी वापरायचा,
सॉरी मीच कन्फ्यूज झालो तुमच्या नादात. ऍडिशनचा लॉ वापरायचा ऑर शब्द असेल तर, मल्टिप्लिकेशनचा लॉ वापरायचा अँड शब्द असेल तर. ओके, शब्दावरती लक्ष द्यायचं कारण शब्द खूप फरक पडतात. 5 and 2 इन 2 throws ऑफ डाईस, डायस इज थ्रोन ट्वाइस इन अ सक्सेशन, वॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 इन द फर्स्ट थ्रो इज 1/6 अँड 2 इन द सेकंड थ्रो इज 1/6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 and 2 ऑर 2 and 5 इन द फर्स्ट केस, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 इन द फर्स्ट थ्रो इज 1/6 अँड थ्रो सेकंड गेटिंग 5 इन द फर्स्ट थ्रो, सेकंड इन द सेकंड वुड बी 1/6 and 1/6, दॅट इज 1/36 याच्यापैकी येऊ शकतं. ओके, कारण काय सांगितलं होतं, अँड शब्द दिसला की काय करायचं, मल्टिप्लाय करायचं म्हणजे गुणाकार करायचा त्याच्यामध्ये आपल्याला. ओके, व्हिडिओ जास्त एडिट करत बसणार नाही कारण एक्सपोर्टिंगलाच एवढा वेळ लागतो, अपलोडिंगला वेळ जातो, भरपूर वेळ जातो. आणि आता माझ्या रिडिंगमध्ये माझे विद्यार्थी बसलेले आहेत, ते पण खूप डिस्टर्ब होत असतील. तरी ते रात्री माझे विद्यार्थी 1:30-2 पर्यंत बसतात अभ्यास करत, सकाळी पुन्हा 6 उठतात त्याच्यामधले, त्यामुळे मी जास्त मोठ्याने आवाज काढत नाही. दिवसा तर परेशान झालतेच ते, वरी ट्युशन मध्ये बँकिंगचे क्लासेस चालू, काय बोलावं तुम्हाला. आणि त्याच्यातून तुमच्यातले विद्यार्थी होईल का नाही, होऊन जाते रे विद्यार्थी, टेन्शन घ्यायचं नाही कधीच. जो व्यक्ती टेन्शन मध्ये पेपर सोडवतो तो 101% खपतो. ज्या व्यक्तीला विश्वास आहे की मी आता एवढा पार्ट करेन, आणि आताच तुमची इंटेन्सिटी खूप असते शिकण्याची, खरं सांगते, जेवढी परीक्षा जवळ येईल ना तेवढं तुम्ही जेवढ्या फास्ट वाचताल तेवढं तुमच्या लक्षात राहतं. तुम्ही वर्षभर अभ्यास करा, तुमच्या लक्षातच बसत नाही ते, कारण परीक्षा जवळ आल्यानंतरचा जो अभ्यास असतो तो खरा अभ्यास असतो. तुम्ही पहा, तुमच्या स्वतःला विचार करून पहा, परीक्षा जवळ आल्यानंतरचा अभ्यास फक्त तो की महिनाभर आधी तुम्ही अभ्यासाला लागला पाहिजे. म्हणून परीक्षेच्या टायमिंग केलेला अभ्यास तुमच्या जास्त लक्षात राहत असतो. इन द केस ऑफ, आता जाऊयात इकडे जाऊयात. ओके, इन द सेकंड, मी भरपूर विषय दुसरीकडे चालवलाय, क्लासमध्ये असतात तर तुम्हाला कळालं असतं, कारण त्याच्याशी रिलेटेड जर मला काही एक्सप्लेनेशन आठवलं तर पूर्ण इन डीप मध्ये मी क्लासमध्ये ही कन्सेप्ट शिकवतो. मी बेसिकली कॉमर्सचे लेक्चर्स घेतो आणि CA CS फाउंडेशनचे पण लेक्चर घेतो, त्यासोबत बँकिंगचे काही लेक्चर्स घेत असतो. मग याच्यातला हा डेटा मला आधीच इझी वाटतो खूप, म्हणून तर मी या लेक्चर्समध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम वाटला, मला माझा मित्र होता तो मित्र म्हटला की अरे मला याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तो की माझ्याकडे बीकॉमला शिकायला होता, मी बीकॉम सेकंड इयरला असतानाच क्लासेस चालू केले, तर त्याच्यामुळे मी हे चालू केलं पार्ट, तर त्याचा फायदा तुम्हाला पण होतोय. ओके, तो थँक्स टू हिम नॉट मी, त्याला थँक्स मला, मी त्याच्यासाठी बॅच चालू केली तर तुम्हाला सगळ्यांसाठी होते. तर हे समजलं असेल तुम्हाला, फ्रिक्वेन्सीज इन सेकंड केस, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 इन द फर्स्ट थ्रो अँड 5 इन द सेकंड थ्रो वुड अगेन 1 into 1/6. ओके, सो 1/36 इफ इट कन्फर्म्स दॅट सिक्वेन्स इज इमटेरियल. हा, हे कन्फर्म करतं सिक्वेन्स कसं आहे इमटेरियल. आता 2 किंवा 5 ची म्हणा कोणताही त्याचाच आन्सर येणार. इथं पहा त्यांनी काय म्हणलं, पहिल्यांदा 2 घेतले आणि दुसऱ्यांदा 5 घेतले. ओके, 2 in first row अँड 5 in second row. ओके, आता इथं काय घेतले, इफ सिक्वेन्स ऑफ 5 इज नॉट टेकन इन टू अकाउंट द प्रोबेबिलिटी इज गेटिंग आयदर 2 throws इज 1/36. 5 जर घेतला नाही आपण अकाउंट मध्ये तर 1/36 + 1/36 = 2/36 = 1/18. ओके, अरे नको रे मेसेज करू बाबा, कोण आहे हे तुमच्याच ग्रुप मधलं आहे पहा, याला भरपूरदा सांगितलं तर ते ऐकत येत नाही. Multiplication of addition laws both have to be applied in such case, both words and or are to be used. 6 birth वगैरे याच्यामध्ये दिलेले तो पार्ट पाहून घ्या. P1 into P2 = 1/2 into, आता इथं दिलेले ते एक्झाम्पल पहा, RH पॉझिटिव्हच दिलेले. ओके, इन द सेम वे प्रोबेबिलिटी ऑफ फिमेल RH पॉझिटिव्ह अँड सिंगल चाइल्ड बिईंग बॉर्न P1 into P2 into P3 = 1/2 into 9/10 into 17 9/18 = 711/1600. Out of 100% 10 spoke heavily and probability of getting cancer is heavy smoker is 1 in 100. Hypothesis data. Okay, pude ek binomial law, pehla addition, dusra pehla multiplication, tisra baat hai binomial law. Okay, when 2 children are born one after the other, the possible sequences will be any of the following 4. म्हणजे 2 घटना घडण्याचे चान्सेस असतात त्याच्यामधून, एका मागे एक 2 घटना घडू शकतात. योगेश लोखंडे नको, मी आता लेक्चर मध्ये असताना नाही बोलू शकत. एक मिनिट, मी काय करतो, फ्लाइट मोडला टाकून देतो. हा,
आता मला इकडं मेसेज यायचे नाहीत, इकडं कम्प्युटर लॅपटॉपवर मेसेजेस येतील. ओके. When two children are born one after the other, the possible sequences will be any of the following four. एकानंतर जर एक मूल जन्मला असेल, ओके, ट्विन्स ट्विन्स जर झाले असतील तर त्या केसमध्ये, इफ टू चिल्ड्रन आर बोर्न वन आफ्टर द अदर द पॉसिबल सिक्वेन्सेस, मेल मेल पहिलं होऊ शकतं किंवा दुसरं फिमेल होऊ शकतं. ओके. तर पहिलं यम अँड यम, वन हाफ इंटू वन हाफ इज इक्वल टू वन फोर. दुसरी फ्रिक्वेन्सी मेल अँड फिमेल, वन हाफ इंटू वन हाफ. ओके. पहिल्यांदा काय येऊ शकतं? ओके, पहिलं मेल येऊ शकतं, एक तर फिमेल येऊ शकतं. ओके, दोन सिक्वेन्सेस झाल्या. आता एकामागे एक झालं तर पहिलं मेल झालं, दुसरं फिमेल झालं. आता याच्या मागे झालं तर मेलच झालं पहिलं, पण दुसरं पण फिमेलच झालं. आणि ओके, किंवा पहिलं मेल झालं आणि दुसरं फिमेल झालं, किंवा पहिली फिमेल झाली दुसरी मेल मेल झालं, किंवा पहिली फिमेल झाली आणि दुसरी पण फिमेल झाली. तर याच्या सिक्वेन्सेस दिलेले. चान्सेस ऑफ गेटिंग टू मेल्स म्हणजे याच. ओके, गेटिंग टू मेल्सचे चान्सेस किती आहे? Chances of getting two males, one-fourth, means 25%. Chances of getting two females, one-fourth, means 25%. Okay, and chances of sequences, 50%. Means male kiwa female. Nukta chamade kai pan huil. Maage pude huu shakta, 50%. Nji tela pan apan, 25% kuro shakta. One-half into one-half plus, one-half into one-half plus, okay, is equal to one-fourth plus one-fourth is equal to two-fourth is equal to one-half is equal to 50%. Percent madhe getla tar 50% and point madhe getla tar 0.5. Okay, how hota? Binomial law. Tar yacha baktit aankhin detail read korun ghevu shaktat. Ata ghevu ya total probability. Total probability manje kay? Tar probability yacha madhe je lihilele ahe ti atta paryant ghetlele total probability. Yachach example pude ghetlele je tyach prakarche example. तिघा जणांचे घेतलेले तर टोटल प्रोबॅबिलिटी त्याच्यामध्ये वनच येणार. ओके, पी आपल्याला जो प्रेझेंट करायचा आहे तो वननीच प्रेझेंट करायचा आहे. तर कॉम्बिनेशन थ्री मेल्स प्रोबॅबिलिटी 0.125, पर्सेंटेज 12.5, थ्री फिमेल्स 0.125. पहा, पॉईंटच्या पुढचे शब्द आपण 1 to 5 नीच वाचतो. तुम्ही तेवढे तर हुशार आहेत, एखादा अडाणी नसेल एवढं. द चान्स ऑफ गेटिंग टू ऑन सिक्स एटसेट्रा एक्झाम्पल्स, वेन एन इन इज इक्वल टू टू, द टर्म्स ऑफ एक्सपेन्शन ऑफ पी प्लस क्यू स्क्वेअर आर पी स्क्वेअर कॉमा 2PQ अँड क्यू स्क्वेअर. ओके, आता एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं यांनी, बायनॉमियल लॉ इथला राहिला महत्वाचा पॉईंट. द फॉरेन डिस्कशन ऑन प्रोबॅबिलिटी इज गव्हर्न बाय द बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. जे फॉरेन डिस्कशन आहे जास्त करून प्रोबॅबिलिटीवरती, ते बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन त्याच्यावरती आहे. बायनॉमियल लॉ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, दिस इज फॉर्म्ड बाय द टर्म्स ऑफ एक्सपेन्शन ऑफ द बायनॉमियल एक्सप्रेशन्स. ओके, पी प्लस क्यू रेस टू एल, वेअर एन इज इक्वल टू सॅम्पल साईज ऑर नंबर ऑफ इव्हेंट्स. एन इज इक्वल टू सॅम्पल साईज ऑर नंबर ऑफ इव्हेंट्स सच एज बर्थ, थ्रोज, टॉसेस ऑर पर्सन सिलेक्टेड ऍट अ रॅन्डम फॉर हुम द प्रोबॅबिलिटी इज टू बी वर्कड आउट. पी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसेस. पी आधीच सांगितलं होतं ना, पी प्लस क्यू रेस टू ब्रॅकेटचा रेस टू एन म्हणजे वर्ग द्यायचा त्याचा. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर अँड पी प्लस क्यू इज इक्वल टू वन, हे स्टार्टिंगलाच पाहिलेले आहे आपण याच्यामध्ये. तर खाली काही एक्झाम्पल्स आहेत ते पाहून घ्या. वेन एन इज इक्वल टू टू, द टर्म ऑफ एक्सपेन्शन ऑफ पी प्लस क्यू स्क्वेअर इज आर. आता याला सॉल्व केलं म्हणजे ए प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार, तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस क्यू स्क्वेअर. ओके, वेन एन इज इक्वल टू फोर, द टर्म ऑफ एक्सपेन्शन ऑफ पी प्लस क्यू रेज टू फोर आर पी फोर इन प्लस फोर पी क्यू 4p³q, 6p²q², 4p³ and q raised to 4. ओके, या प्रकारचा येतो. याला पुट करून पहा कशा प्रकारे करता येईल. ओके, रेझिंग पॉवर त्याच्यामध्ये चेंज केलेले आहे. इतक्या वेळेस तुम्ही क्युबिक इक्वेशन सोडवले असतील, रेझिंग पॉवर क्यूब मध्येच असेल तेवढेच सोडवले असतील. ओके, व्हॅल्यूज ऑफ p अँड q आर फाउंड फ्रॉम द पॉप्युलेशन पर्सेंटेज. पी आणि क्यूची जी व्हॅल्यूज सापडणार आहे ते आपल्याला पॉप्युलेशन पर्सेंटेज, ज्याचे चेंज चेंज ऑफ गेटिंग अ बॉय व्हॅल्यू ऑफ पी ऑर अ गर्ल व्हॅल्यू ऑफ क्यू. वेन ओनली वन चाइल्ड इज बॉर्न इज फाउंड बाय ऑब्झर्वेशन लार्ज नंबर ऑफ बर्थ्स इन अ युनिव्हर्सिटी, इट मे बी 51% फॉर बॉय अँड 49% फॉर गर्ल. सो पी 0.51 अँड क्यू 1 - 0.51 इज इक्वल टू 0.49. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज टू फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी. हे दिलेले एक्झाम्पल,
हे एक्झाम्पल पाहून घ्या, हे एक्झाम्पलला सॉल्व्ह करा व्यवस्थित. इतका डेटा वास्ट आहे की याच्यामध्ये तुम्ही पाहिला, तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला तो समजून येईल पार्ट. आता तुम्ही म्हणताल सर हे आम्हाला का सांगताय सॉल्व्ह करायला, तुम्हीच एखादा आन्सर त्याच्यामध्ये देऊन सांगा ना, तर मीही देतो. आणखीन एक प्रोबॅबिलिटीवरती व्हिडिओ बनवणार आहे, शॉर्टकटमध्ये तो व्हिडिओ असेल, परंतु तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. असं नको व्हायला की काहीतरी एक्झामला कमी टॉपिक पडलं तर नंतर तुम्ही ओरडताल की काय घेतलं का नाही, की आम्हाला तर काय बी कळलं नाही. कारण आम्ही बारीक बारीक कन्सेप्ट बोलून सांगत जात असतो, काही कन्सेप्ट याच्यात नसतात, त्या कन्सेप्ट आम्ही सांगून जात असतो, परंतु तुमचं लक्ष नसतं. तुमचं लक्ष पुढं असतं की इथं काय चाललंय, याच्यात दिसलं का नाही दिसलं, तिथं लक्ष असतं तुमचं. ओके, प्रोबॅबिलिटी फ्रॉम शेप ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॉर्मल कर्व. ओके, हे नाही आहे आपल्याला. Further notes on probability. Basic probability definition. If two or more outcomes or events have the same chances of occurrences, then they are said to be equally likely events. याला लक्षात ठेवा. ओके, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आउटकम्स म्हणजे निष्पत्ती त्याचे म्हणू शकतो आपण, आउटकम्स म्हणजे निष्पत्ती म्हणू शकतो, और इव्हेंट्स घटना. ओके, हॅव द सेम चान्सेस ऑफ ऑकरन्सेस. दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर आउटकम्स असतील, निष्पत्ती असेल, देन दे आर सेड टू बी इक्वली लाईकली इव्हेंट्स. म्हणजे एक कॉइन टॉस करणे, दोनच घटना येणार त्याला. ओके, इव्हेंट्स दॅट कॅनॉट ऑकर टुगेदर आर सेड टू बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. ज्या घटना दोन्ही एकत्र होऊ शकत नाहीत त्याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणतो. अंडर आयडेंटिफिकल कंडिशन, इफ अन एक्सपेरिमेंट इज रिपीटेड n times and an event A is observed f times, then the according to the relative frequency concept, relative frequency concept आली इथं पुन्हा टॅब्युलेशन मध्ये पाहिलेली आहे, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच पाहिलेली, तुम्हाला सांगितलंय मी तिथं. फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट टेबल ऑफ दॅट क्लास डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू f अपॉन n. ओके, f काय घेतलेलं आहे आपण, f if an experiment is repeated n times and an event A is observed f times. Okay, n times काय आले, एक्सपेरिमेंट केलं आपण, आणि f times ऑब्झर्वेशन केलं एच. ओके, तर त्याचे फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ ए इज इक्वल टू एफ अपॉन एन. लॉ ऑफ लार्ज नंबर, लार्ज नंबरचा लॉ. इफ अन एक्सपेरिमेंट इज रिपीटेड अगेन, अबे जाना तुझा मर्डरच करील का, ऑपरेशन करून मारलं याला, काय तर परेशान करायला लागले. फॅन लावला तर तुमची परेशानी, नाही लावला तर माझी परेशानी. ते मच्छरांचं लावलं तर मला डोळ्याला जळजळ व्हायला लागलं, मग ती झोप लागली तर अवघड होईल. तुमच्या परीक्षा अजून डोक्यावर, तुमचे मेसेज अजून, ते किरकिर करून सोडले मला, लय परेशान करायला लागली तुम्ही. हे समजलं का, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी अपॉन टोटल नंबर्स. ओके, एफ टाइम्स ऑब्झर्वेशन. ओके, लॉ ऑफ लार्ज नंबर, लार्ज नंबर चला. इफ एन एक्सपेरिमेंट इज रिपीटेड अगेन अँड अगेन, सारखं सारखं जर एक्सपेरिमेंट येत असतील तर द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ऑब्टेन्ड ऑफ द रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अप्रोचेस द ऍक्च्युअल ऑफ थिअरिटिकल प्रोबॅबिलिटी सब्जेक्टिव्ह. काय म्हणले पा, इफ एन एक्सपेरिमेंट इज रिपीटेड अगेन अँड अगेन, तुम्हाला हायलाइट करून द्यावं लागतंय, ऑफ एन इव्हेंट ऑप्टेन्ड फ्रॉम रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अप्रोच. आणि इव्हेंट कुठून ऑप्टेन केलं आपण, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अप्रोच पासून जर केला असेल तर त्याच्यामध्ये पाहूयात आपण. ओके, काय होईल त्याच्यामध्ये, एक्सपेरिमेंट इन्फॉर्मेशन अँड बिलीफ, सॉरी ऍक्च्युअल अँड थिअरिटिकल प्रोबॅबिलिटी, द ऍक्च्युअल ऑर थिअरिटिकल प्रोबॅबिलिटी, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. पुढचं कोणतं सर, इज द प्रोबॅबिलिटी असाइन्ड टू अन इव्हेंट बेस्ड ऑन सब्जेक्टिव्ह जजमेंट. सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी कशाला म्हणायचं, सब्जेक्टिव्ह जजमेंटवर असेल किंवा एक्सपिरियन्सवर असेल किंवा इन्फॉर्मेशनवर असेल किंवा बिलीफवर असेल, याला आपण काय म्हणतो, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. एक विश्वासार्हता वगैरे असते ना, ओके, ती सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीसाठी. लार्ज नंबर, लॉ ऑफ लार्ज नंबर मध्ये काय पाहिलं, फ्रिक्वेन्सी अप्रोचेस, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अप्रोचेस ऍक्च्युअल ऑर थिअरिटिकल प्रोबॅबिलिटीवर डिपेंड असतं ते. आणि सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी कशाला म्हणायचं, सब्जेक्टिव्ह जजमेंट असेल त्याच्यामध्ये, तो म्हणत होता तेव्हा असं चालतं, एक्सपिरियन्स असेल, त्याने स्वतः पाहिलं असेल, इन्फॉर्मेशन असेल अँड बिलीफ असेल, त्याचा विश्वास असेल. लहानपणी तुम्हाला नाही, सगळ्यात मोठा जर हिरो कोण वाटायचा तर तुमचा मामा, माझा मामा इकडे गेलता आणि त्याने असं केलं, त्याला दिसलं, ते भरपूर तुमच्या लहानपणाच्या गोष्टी गप्पा रंगायच्या. ओके,
टू इव्हेंट्स आर सेड टू बी इंडिपेंडंट. ज्यावेळेस दोन घटना इंडिपेंडंट असतील, इफ द ऑकरन्सेस ऑफ वन डज नॉट अफेक्ट द प्रोबॅबिलिटी ऑफ द ऑकरन्सेस ऑफ अदर. ज्यावेळेस एक घटना दुसऱ्या घटनेवरती ऑकरन्सेस करत नाही, ती इंडिपेंडंट असतात, त्यावेळेस आपल्याला प्रोबॅबिलिटी कशी काढावी लागेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल्स. ओके, नंबर ऑफ ए चे इव्हेंट किती आहेत आणि सॅम्पल्स किती आहेत त्याचे ते घ्यावे लागेल. तर इथं दिलेलं त्यांनी वेअर एन ऑफ ए द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ऑफ इव्हेंट्स ए अँड एस म्हणजे सॅम्पल्सचे एलिमेंट्स घ्यायचे, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. ओके, फॉर एनी इव्हेंट ए द प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए सॅटिस्फाईज झिरो इज लेस दॅन ऑर इक्वल टू पी ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू वन. म्हणून तर म्हटलं होतं की प्रोबॅबिलिटी कुठून कुठपर्यंत राहते, झिरो टू वनच्या मध्ये राहते. याच्यावरती क्वेश्चन पडतील बरं, कारण हाच पार्ट मी टॅब्युलेशन मध्ये पण तुम्हाला सांगितलेला आहे, हाच पार्ट इथे पण सांगतोय, तिथला वेगळा पार्ट इथला वेगळा पार्ट, तर व्यवस्थित लक्ष द्या. द प्रोबॅबिलिटी ऑफ कॉम्प्लिमेंट, सो पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट ऑर पी ऑफ ए डॅश ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू पी नॉट ए. ओके, ए डॅश कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो, ए नॉट म्हणू शकतो आपण याला, इज इक्वल टू वन मायनस पी ऑफ ए. म्हणजे जिथं पी येणार नाही तिथं वन मधून मायनस केलं पी येणार आहे, तर आपल्याला काय मिळेल, पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट. ओके, याला म्हणतो आपण पी ऑफ ए कॉम्प्लिमेंट. ओके, और पी ऑफ ए डॅश, ए डॅश म्हणजे याच्यात ती घटना येणार नाही, म्हणजे जी पी ऑफ ए मध्ये येते ती घटना पी ऑफ ए डॅश मध्ये येणार नाही, अजिबात येत नाही त्याच्यामध्ये. मग टोटल प्रोबॅबिलिटी माहिती एक, एक मधून येणारी घटना जर मायनस केली तर दुसरी घटना कोणती, न येणारी घटना. ओके, आमची सासू सारखी अशी म्हणणार होती, तिला बघितलं मी असंच करत असतो. तर हा फॉर्म्युला खाली येऊन ठेवा, कारण याचं भरपूर कॅल्क्युलेशन येणार पुढे आलेलंच. पहा जनरल ऍडिशन रूल, आता जनरल ऍडिशन रूल याच्याकडे लक्ष द्या, हे लय कन्फ्यूज करेल तुम्हाला. ओके, पी ऑफ ए ऑर बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी, कारण तुम्हाला मी आताच सांगितलं होतं ऑर ला काय करायचे, ऍडिशन करायचे. ओके, पी ऑफ ए ऑर बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए अँड बी. ओके, ह्या फॉर्म्युला याचा तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल बहुतेक. ओके, याला लक्षात ठेवा. दुसरा आहे पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, हे लक्षात ठेवायचे, हायलाईट करून दिलेले इथले सगळेच नोट्स आहेत. पहा पी ऑफ ए युनियन बी इज इक्विवॅलंट टू पी ऑफ ए ऑर बी अँड पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्विवॅलंट टू पी ऑफ ए अँड बी, या प्रकारे त्याला रीड करू शकतो. इफ इव्हेंट ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, जर इव्हेंट ए आणि बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील म्हणजे दोन्ही एकमेकात येणार नसतील, तर पी ऑफ ए अँड बी इज इक्वल टू झिरो. म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, दोन्ही पण वेगवेगळे आहेत. जसं की तुम्हाला गोल काढून दाखवलं, इथे एक सेपरेट गोल, इथे एक सेपरेट गोल, त्या प्रकारचा. पी ऑफ ए ऑर बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस बी, ए ऑर बी, ए प्लस बी, कधी जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील तर. ओके, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय म्हणजे सेपरेट सेपरेट इव्हेंट आहेत, इंडिपेंडंट इव्हेंट त्या केसमध्ये. ओके, मार्जिनल प्रोबॅबिलिटी, आता मार्जिनल प्रोबॅबिलिटी कशाला म्हणायचं, तर मार्जिनल प्रोबॅबिलिटी इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सिंगल इव्हेंट विदाउट कन्सिडरेशन ऑफ एनी अदर इव्हेंट. फक्त एकच घटना दुसऱ्या घटनेचा विचार करायचा नाही, याला म्हणतो आपण मार्जिनल प्रोबॅबिलिटी. आणि मार्जिनल प्रोबॅबिलिटीला दुसरा शब्द काय आहे, ऍज अ सिम्पल प्रोबॅबिलिटी. मार्जिनल प्रोबॅबिलिटीचं दुसरं नाव काय आहे, ऍज अ सिम्पल प्रोबॅबिलिटी. पुढे आहे जॉईंट प्रोबॅबिलिटी, ए जॉईंट किंवा ए इंटरसेक्शन म्हणू शकता तुम्ही त्याला. ओके, जॉईंट प्रोबॅबिलिटी, बऱ्याच पोरांना कार्ट्यांना समजत नाही की ते आकडे कशाचे दिलेले असतात, कायला यू म्हणतात, काहींना आडवं दिसतं, ते गोलच दिसतं, त्यांना काही सरळ दिसत नाही. हे बोर्डवर घेतलं असतं पण तुम्हाला पण माहिती, क्लिअरिटी दिसत नाही. आणि प्रत्येकाला माहिती नाही की ते 720 पिक्सलमध्ये करायचं का कशामध्ये करायचं, त्यामुळे आम्हाला असंच करावं लागेल लेक्चर. तर जॉईंट प्रोबॅबिलिटी, मी रिलॅक्स बसतो आता कंटाळा आला दिवसभर इथं बसून. अभ्यास चालू असेल चांगल्या प्रकारे सर्वांचा, आहे ना, चालतंय. बघूयात 25 तारखेपर्यंत दिवस आहेत आपल्याकडे, तोपर्यंत कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न करतो. मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन आपण घेऊया त्याच्यामध्ये करून. या चहा प्यायला, चहा. ओके,
तर मार्जिनल प्रोबॅबिलिटी पाहिलं, आता जॉईंट प्रोबॅबिलिटी पाहू. जॉईंट प्रोबॅबिलिटी मध्ये काय होतं, इंटरसेक्शनचं साईन येतं, त्याला आपण काय म्हणतो जॉईंट प्रोबॅबिलिटी. म्हणजे दोन प्रोबॅबिलिटी जोडल्या जातात त्याच्यामध्ये. द प्रोबॅबिलिटी ऑफ द इंटरसेक्शन, पहा आलं इंटरसेक्शन ऑफ टू इव्हेंट्स इज कॉल्ड देअर जॉईंट प्रोबॅबिलिटी. जिथं जॉईंट दोन प्रोबॅबिलिटीज इंटरसेक्ट होत असतात, काय होत असतात, इंटरसेक्ट होत असतात, त्याला आपण म्हणतो जॉईंट प्रोबॅबिलिटी. एक मिनिट मी काय करतो, तुम्हाला हेच एक ड्रॉइंग टेबल काढतो, तिकडे तुम्हाला प्रेझेंट करून दाखवतो. थोडासा कोमटच्या पेंट खूप कामाला येतं बरं. ऑनलाइन फॉर्म वगैरे तुम्हाला त्याच्यामध्येच भरून दाखवलं जात असतं. कुठे गेलं, ओके, तर रेड कलर घेतो. सपोज इथं असे दोन गोल दिलेले आहेत, दोन गोल. आता मला सांगा इथं जे काही पॉइंट्स येतील या भागामध्ये, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, या भागात जे काही पॉइंट येणार, हा जर ए सेट असेल, ए घटना असेल, आणि ही जर बी घटना असेल, तर ही बी मध्ये पण येतात आणि ए मध्ये पण येतात. यालाच आपण म्हणतो इंटरसेक्शन. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हुशार आहेत बोरडे. हा, इट इज रिटन ऍज पी ऑफ ए अँड बी ऑर पी ऑफ ए इंटरसेक्शन बी, या दोन्ही पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. आता पुढे आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. पहा बरं, एक एक पार्ट समजून घ्या. पुढे आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटी पहा, जॉईंट प्रोबॅबिलिटी मध्ये काय म्हणलं, ते इंटरसेक्ट होत असतात, म्हणजे काही घटक कॉमन असतात त्यांच्यामध्ये. ओके, काही घटक कसे असतात, कॉमन असतात. आता पाहूया कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज द प्रोबॅबिलिटी दॅट अन इव्हेंट विल ऑकर गिवन दॅट अनदर हॅज ऑलरेडी ऑकर. जो इव्हेंट झालेला आहे तो ऍक्च्युअली दुसरीकडे पण झालेला. इफ ए अँड बी आर टू इव्हेंट्स, देन द कंडिशनल प्रोबॅबिलिटी ए गिवन बी इज रिटन ऍज पी ऑफ ए कंडिशनल बी. ओके, ए ऑब्लिक बी करा. रीड ऍज द प्रोबॅबिलिटी ऑफ गिवन. आता ह्याला वाचताल कसं, द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड. जी बी ची प्रोबॅबिलिटी, ती ऑलरेडी ऑकर्ड झाली कुठं, ए कडे झाली. द प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी, तर त्याला असं घेऊ शकतात आपण पार्ट मध्ये नोट डाऊन करून. ओके, द प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए, म्हणजे ए मधला डेटा बी मध्ये आहे किंवा बी मधला डेटा ए मध्ये आहे, या प्रकारे. व्हेरिएशन ऑफ द कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशनल प्रोबॅबिलिटीचे व्हेरिएशन कसे असतात, पी ऑफ ए अँड बी इज इक्वल टू पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी व्हेरिएबल, म्हणजे ऑलरेडी ऑकर्ड ए. ओके, ए गिवन बी गिवन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. स्पेशल टर्मिनॉलॉजीज अँड प्रोबॅबिलिटी युज्ड इन बायोस्टॅटिस्टिक्स. सॅम्पल ऑफ एन सब्जेक्ट क्रॉस क्लासिफाइज अकॉर्डिंग टू द डिसीज स्टेटस. हे नाही तुमच्या नावाचं काही एवढं. ओके, एक्झाम्पल बघा. रीड करा. याची एमसीक्यू बनवतो, परंतु बेसिक वरती एमसीक्यू बनवतो, कारण याचा हा जो डेटा आहे कॅल्क्युलेशनचा हा वेगळाच जातो खूप. मग मी आणखीन काही नोट्स आहेत माझ्याकडे, त्याच्यावरच्या काही डेटावरती मग तो कॅल्क्युलेशन बेस जो आहे तो त्याच्यावरती बनवतो. हर्ट, कॅन्सर, डायबिटीस, टोटल याच्याप्रमाणे. ओके, हा आहे, तर हे त्याचं आहे आन्सर. इव्ह पर्सन्स रॅन्डमली हे तुम्ही पाहून घेऊ शकता, तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर दिसून येईल. पॉज करा, घ्या. द लॉ ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी. आता हा आहे लॉ ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी. ओके, इफ बी वन बी टू बी एन आर एन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पण आहे अँड कलेक्टिव्हली एक्झॉस्टिव्ह पण आहे. अँड इव्हेंट्स ए इज सबसेट ऑफ युनियन ऑफ बी वन बी टू बी एन, दॅट इज इफ. तर हे त्याच्यामध्ये प्रेझेंट केलेलं आहे. ओके, बायस थेरम. बायनोमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन जॉन्सन जॅकॉब्स. आय
An experiment that satisfies following four conditions is called binomial experiment or Bernoulli trial. There are identical here read karun gaya binomial formula p of x is equal to r bracket plus is equal to n r p raised to r q raised to n minus r is equal to n factorial divided by r factorial into n minus r factorial p r into q raised to n minus r. Okay, binomial formula hai. Formula lihun theva fakta. Ajobarcha formula ahe. Okay, zero factorial. Factorial karta yet astil na tumhala. Zero factorial one asto bara kevha pan. Zero factorial zero nasto. Okay, one factorial pan one asto. Parantu zero factorial one nasto. Where p is the probability of success in each trial and q is equal to one minus p. पुन्हा तिथंच येणार मीन. मीन या प्रकारे आपण प्रेझेंट करतो. मीन मेडियन मोडचा आपल्याला सेपरेट लेक्चर घ्यायचे. बायनोमियल प्रोबॅबिलिटीच आहे हे नाही विचारलं. गेल्या एक्झाम मध्ये मॅक्झिमम क्वेश्चन प्रोबॅबिलिटीवर विचारले होते. हे आहे तिथं क्वेश्चन्स. तर याचे आन्सर्स दिलेले आहेत तुम्हाला. एक्झॅक्टली थ्री फेवर दॅन थ्री मोर दॅन थ्री ऍट मोस्ट एट. तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. पाय इथून इथपर्यंतचा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन एक दिलेला आहे तुम्हाला. याच्यामध्ये इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. हे क्वेश्चन करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल त्याच्यामध्ये. ओके पुन्हा इथे क्वेश्चन आहेत. शॉर्ट्स मध्ये आन्सर्स काढायचे तुम्हाला जसे काढता येतील तसे. ओके फॉर्म्युले पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत सॅम्पलिंग व्हेरिएबिलिटी. तर इथपर्यंत होतं प्रोबॅबिलिटीचा पार्ट. बाकीचा पार्ट आपण इन डिटेल मध्ये आणखीन समजण्यासारखा काही पार्ट मी त्याचं पूर्णपणे एक 20 मिनिटाचं लेक्चर कमीत कमी बनवतो जे की शॉर्ट पार्ट असेल आणि बेसिक थिअरिटिकल पार्ट पूर्ण त्याच्यामध्ये मी कम्प्लीट करून घेईल. तर हा पार्ट होता. एवढा पार्ट समजतोय का ते पहा. नाही समजलं तर मी पुढचा आणखीन पार्ट त्याच्यावर बनवणारच आहे आणि एमसीक्यूचा तरी याच्यावरती पण एक पार्ट येणारच आहे. म्हणजे उद्याला आपल्याला नवीन चॅप्टर चालू करता येईल जे की तुमचं टेन्शन आहे. मग उद्याला मला जर चॅप्टर करण्यातच वेळ गेला तर मग मॉक टेस्टचं कसं, कारण मलाच त्याच्याकडे सगळीकडे लक्ष देत आहे. माझी मिसेस मदत करते मला याच्यामध्ये पण ती आत्ता झोपलेली असते संध्याकाळ जास्त तिला पण जमणार नाही कारण ती पण आजारीच आहे. ओके तर बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. ओके धन्यवाद. झोपा तुम्ही. तुम्ही तर झोपलेत आता सकाळी बघताल तुम्ही हा उठल्यावर व्हिडिओ. ओके नाही तोपर्यंत मी आता तुमची तयारी करत बसतो. त्याची पीपीटी एक तयार करून घेतो. हे असं मला शिकवायला बरं वाटत नाही परंतु घाई असल्यामुळं मी शिकवतोय असं. ओके तर भैथडल्या जास्त काही बी कमेंट करू नका. केलं कमेंट करा चांगल्या करा. तुमच्या त्या कमेंटमुळेच तर मी हे व्हिडिओ बनवतोय. नाही तर मला तरी का बंधन चालले. माझ्याकडे आहेत या ऑफलाईनला ऑनलाईनला बॅचेस पूर फीस भरून घेतायत जॉईन करतायत. मला तेच सफिशियंट आहे. परंतु एक माझा उद्देश काय की बाबा मी जर परत कधी तुमच्या सिटीमध्ये आलो महाराष्ट्रभरातून मला साथ मिळते तसं मी जर तुमच्या सिटीमध्ये आलो हे पडदा बिडदा इथं लावलेला त्याचा काहीतरी फायदा करून घ्यावा म्हणलं. आपले तर ऑनलाईन बॅचेस चालूच आहेत. राहिलेल्या वेळेत काय करावं तर तुमच्यासाठी हे चालू केलंय. फक्त तुमच्या शहरात कधी आलो फोन कधी लावला तरी या तिथून आवर्जून भेटायला. बरोबर 50 मिनिटाचा व्हिडिओच आपला बनला याच्यामध्ये. तर मित्रांनो चला बाय. आणि बऱ्याच जणांचे लग्न झाले असतील काहींचे लग्न राहिले असतील ते दिसतायत आपल्याला ग्रुपवरती मेसेज पाठवण्यावरून त्याच्यावरून. आणि काही जण तर असे आहेत की मला जसं काय मला काय म्हणा नोट्स पाठव. अरे भैताड तू इथे येऊन तर बघ इथं बोलायला वेळ नसतो तुला नोट्स पाठव म्हणतो तुम्हाला. तुझ्याकडे काय कामाला आहे का रे मी भैताडा. ओके चला बाहेर बाकीच्यांसाठी बाय सगळ्यांसाठी बाय ती भैताडासाठी पण बाय चांगल्यासाठी पण.